श्रीराम अंबरनेर मी रश्मी विरा हिरवे कर्वे नगर उपासना केंद्र पुणे. एप्रिल 2021 साली फर्स्ट वीक मध्ये कोरोनाची जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा माझे मिस्टर कोरोनाची टेस्ट कोरोनाची लस घ्यायला गेले. त्यावेळेस त्यांना तिथे ताप आला त्यांना बराच. घरी आल्यानंतर जे 2 दिवस खूपच ताप आला त्यांना मग फॅमिली डॉक्टरकडे आमच्या ट्रीटमेंट चालू केली पण तो काही ताप उतरला नाही आणि त्यानंतर त्यांचा ताप वाढत गेला. मग त्यांना थोडा जरा श्वासोश्वासाला त्रास व्हायला लागला वगैरे. थोडंसं आम्हाला कळून चुकलं की त्यांना थोडं कोरोनाची लागण झाली असावी. मग त्याप्रमाणे टेस्ट केली तर त्याप्रमाणे त्यांना त्याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह आले आणि त्यांना मग त्यांना क्वारंटाईन व्हायला लागलं. घरी क्वारंटाईन होते पण 2 दिवसांनी अशा औषधांनी चालणार नव्हतं. त्यांना म्हणजे खूपच त्रास घरी व्हायला लागला. मग आम्ही माझे दोन्ही लेकी जावई सर्वजण म्हणजे हॉस्पिटलच्या बेडसाठी सगळीकडे विचारणं चालू झाली. खूपच बापूंचा धावा तर चालू होताच की लवकरात लवकर बेड मिळावा वगैरे या दृष्टीने त्याप्रमाणे चालू झाले. त्याप्रमाणे नंतर मग त्यांचा सिटी स्कॅन केलं तर त्याच्यामध्ये सिटी स्कॅनचा रिपोर्ट 12 आला. त्यामुळे खूपच अशी भीती वाटायला लागली की लवकरात लवकर ऍडमिट केले पाहिजे. सिटी स्कॅनचा रिपोर्ट पण नंतर दुसऱ्या दिवशी मिळणार होता. मग माझ्या मुलीने ऑनलाईन रिपोर्ट काढून त्यांना शेवटी दीनानाथमध्ये आपण जाऊ म्हणून आम्ही संध्याकाळी दीनानाथमध्ये त्यांना घेऊन गेलो. तर तिथे गेले तर भयंकरच सगळं दृष्टीस पडले की कोण म्हणजे किती वेटिंग होतं आता आपल्याला बेड मिळेल की नाही काय. बापूंचा धावा तर चालू होताच की बापू लवकरात लवकर यांना बेड मिळू नये. त्याप्रमाणे त्यांना संध्याकाळी आम्ही गेलेलो रात्री 1:30 त्यांना बेड मिळायला बापू कृपेने. त्यामुळे इतकं बरं वाटलं बरं झालं म्हणजे ट्रीटमेंट तरी आता निदान त्यांची चालू होईल. आम्ही घरी आलो त्यानंतर त्यांचे नुसते त्यांच्याबरोबर भेटणं नाही काय नाही नुसते फोन चालू होते. ट्रीटमेंट चालू होती व्यवस्थित. आम्हाला घरी त्रास चालू झाला आम्हाला घरी आणि त्याप्रमाणे आम्ही टेस्ट केली तर आम्ही सर्वजण म्हणजे मी माझ्या दोन्ही लेकी आणि जावई सगळेच पॉझिटिव्ह आलो. त्यामुळे आमची ट्रीटमेंट मग चालू झाली. मग तेव्हा तर खूपच अशी भीती वाटायला लागली की काय करायचं काय नको. तिथे ते ऍडमिट त्यांना त्रास होतो त्यांचा फोन येत होता डॉक्टरांचा फोन येत होता दवाखान्यात आणि मग आमची ट्रीटमेंट चालू झाली. त्यात माझी आई 76 वर्षाची माझ्याकडे राहायला आली होती पण तिची टेस्ट केली तेव्हा बापूंनी तिला पूर्ण निगेटिव्ह ठेवलं होतं तिला. आणि कारण का मला अगोदर खूप टेन्शन आलं होतं की यांना बेड मिळत नव्हता हिला आता कुठे ऍडमिट करायची 76 वय तिला कुठं बेड मिळणार कोण ऍडमिट करून देणार. तशी कंडिशन खूपच त्यावेळेस अशी खूप अशी क्रिटिकलच होती पण बापू कृपेने बापूंनी तिला निगेटिव्ह ठेवली आणि मग आमची ट्रीटमेंट चालू झाली त्यांची चालू होती. त्यानंतर मग 2 दिवसांनी मला खूपच त्रास चालू झाला. नंतर मग बापू डॉक्टर म्हणाले की तुम्हाला आता उद्या ऍडमिट करावे लागेल. मग ऍडमिट करायला लागेल मग मी दुसऱ्याशी दवाखान्यात गेले तिथे म्हणले आपण एक एक्सरे काढू तुमचा. माझ्या छातीचा एक्सरे काढला तर त्याच्यामध्ये म्हणजे एवढं प्रमाणात ऍडमिट करण्यासारखं नव्हतं. ते म्हणले नाही गोळ्या औषधाने तुमचं व्यवस्थित होईल एवढं काय हे नाही. त्यामुळे माझं ऍडमिट करावं लागलं नाही. मी घरी ट्रीटमेंट घेतली आणि आमची घरी ट्रीटमेंट पूर्ण व्यवस्थित चालू झाली आणि त्यांची मात्र तिकडे अजून सुधारणा तशी तब्येतीत होत नव्हती त्यामुळे खूप काळजी वाटत होती. त्या पिरियडमध्ये आपले कर्वेनगर केंद्राचे सर्व श्रद्धावानांनी आम्हाला खूप आधार दिला. वेळोवेळी सर्व संपर्कात होते आमच्या वारंवार धीर दिला की आपल्या मागे बापू आहेत काही होणार नाही. आम्हाला पण विश्वास होता 100% विश्वास होता की बापू आपल्याला या सगळ्या संकटातून चारही बाजूने संकट उभवतं आपल्याला बापूच ह्यामधून बाहेर काढणार आहेत लवकर. त्यामुळे आमचं पण जमेल तशी सगळी प्रार्थना उपासना चालूच होती. त्रिविक्रम गजर चालू होता. मिस्टरांचं पण तिथे चालू होतं त्रिविक्रम गजर वगैरे. आणि आमच्यासाठी कर्वेनगर केंद्राचे सर्व श्रद्धावान आमच्यासाठी पठण करत होते की लवकर आम्ही लवकर सगळेजण बरे व्हावे म्हणून. खूप आधार हा बापू परिवारातल्या श्रद्धावानांचा होता आम्हाला इतके की आम्ही खूप फसून गेलो होतो पण केवळ बापूंमुळे आम्ही ह्यातून सर्वजण लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो. मग त्यानंतर डॉक्टरांनी नंतर 8 दिवस झाले त्यांची थोडीशी प्रगती होत होती थोडी थोडी
नंतर मग गुढीपाडवा होता 2 दिवसांनी. मग म्हणलं आता ते तर दवाखान्यात गुढीपाडवा आहे, काय करायचं. मग म्हणलं आपण रामनवमीला साजरा करू म्हणून. त्यानंतर मग तर डॉक्टरांचा फोन आला 2 आदल्या दिवशी की आता आज त्यांना डिस्चार्ज दिला तर चालेल. मग गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी माझ्या मिस्टरांना संध्याकाळी डिस्चार्ज मिळाला. आणि ही एक बापू कृपाच होती की ते वेळेत सणादिवशी घरी आले. जो म्हणजे खूप टेन्शन होतं ते घरी आले. आमची सर्वांना खूप खूप आनंद झाला की ते घरी आले. पण या ह्याच्यामध्ये इतके अनुभव आले ह्या ह्याच्यामध्ये. पण फक्त आपले केंद्राचे सद्भावनाच आम्हाला वेळोवेळी संपर्कात राहून उपासना वगैरे करून त्यामुळे खूप आम्हाला आधार वाटत होता. खूप त्यामुळे आम्हाला खूप असं धीर वाटत होता की हो आपण यातून लवकरात लवकर बरे हो. आणि त्यानंतर जो आम्हाला जो म्हणजे बापू नेहमी बापू आपल्याला ग्वाही देतातच की तुम्ही येणाऱ्या संकटाला सांगा की येणाऱ्या आलेल्या संकटापेक्षा तुमचा बापू खूप मोठा आणि भारी आहे. त्याप्रमाणेच आम्हाला बापू कृपेने आम्हाला ह्यातून आम्ही सुखरूप बाहेर पडलो. आणि त्यामुळे आमची श्रद्धा ही अजून वाढत गेली बापू कृपेने. आता बापूने जे घरी उपासना केली आहे त्यामुळे 2 वेळा स्वस्तिशेम संवाद होतो. त्यात पण खूप आनंद मिळतो. स्वस्तिशेम संवाद जे दर आठवड्याला मिळत होता ते 2 वेळा मिळतो. खूप आनंद आहे. त्यामुळे ते खूपच आम्हाला खूपच असं छान हे वाटलं. हरिओम श्रीराम अंबज नाथ.